नमस्कार, आपण पाहता SBN मराठी। मी आहे आपल्यासोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वाद नको। सीमावादावर चर्चा करण्यासाठी 6 मंत्र्यांची समिती। अमित शहा यांचे दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्र्यांना निर्देश। फ्रॅक्चर्ड फ्रीडम मुळे कोबाडचा कबाडा। माओवाद्यांकडून हकालपट्टी आणि सरकारकडून पुरस्कार मागे। मिरजेत अतिक्रमण काढताना महापालिका अधिकाऱ्यांकडून दुजाभाव। काही ठिकाणी 22 मीटर प्रमाणे रस्ता अतिक्रमण मुक्त करत आहेत, तर काही ठिकाणी 24 मीटर। आपण हरामखोर लोकांना निवडून देतो। भालचंद्र नेमाडे राजकीय नेत्यांवर संतापले, राजकारण्यांवर खालच्या शब्दात टीका केली। सरपंच पदाच्या महिला उमेदवाराचा चक्क 100 रुपयांच्या स्टॅम्पवर जाहीरनामा। अनोख्या जाहीरनाम्याची भंडारा जिल्ह्यात चर्चा। कुपवाड ड्रेनेज योजना मंजूर करून घेण्यासाठी महाविकास आघाडीच्या काळात आम्ही पाठपुरावा केला। भाजपने याचे श्रेय लाटण्याचा उद्योग करू नये। महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांचा घणाघात। सीमावादाचे सर्वाधिक चटके अमित शहांच्या सासूरवाडी, कोल्हापूरला बसत आहेत। संजय राऊतांचा उपरोधिक टोला। केवळ भाषणाने मत मिळत नसतात, तर फेसबुकवर गोडगोड बोलून मत मिळत नाहीत। बच्चू कडूंचा राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरेंवर प्रहार। बीडमधील टिकटॉक स्टार संतोष मुंडेंचा मृत्यू। डीपीचा फ्यूज बसवताना विजेचा धक्का लागल्यानं अंत। नातेवाईकांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार। साहित्यात वाढतोय राजकीय हस्तक्षेप। राज्य सरकारकडून महत्त्वाचे प्रश्न जाणीवपूर्वक दुर्लक्षित, अजित पवारांची टीका। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।